यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने रस्ते सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला होता। या सप्ताहांतर्गत यवतमाळ शहरातून बाईक रॅली काढण्यात आली होती। यात हेल्मेट घालून पोलीस कर्मचारी स्वार झाले होते। अपघात रोखण्यासाठी हेल्मेट व सीट बेल्टचा वापर अत्यावश्यक असल्याचा संदेश या बाईक रॅलीतून देण्यात आला होता। यवतमाळमध्ये वर्षभरात झालेल्या अपघातात 415 जणांचा बळी गेला। यातील बहुतांश जणांचा मृत्यू हा हेल्मेट व सीट बेल्ट न वापरल्यामुळे झाला। त्यामुळे मोटरसायकल चालवताना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट वापरणे किती आवश्यक आहे हे रॅलीच्या माध्यमातून पटवून देण्यात आले। जिल्ह्यात वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी 2022 1,21,337 कारवाई केल्या आहेत। त्यामध्ये 5,23,29,900 रुपये दंड आकारण्यात आला आहे अशी माहिती यवतमाळ वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांनी दिली। वाहन चालवताना सीट बेल्ट व हेल्मेटचा वापर करा, नियमांचे पालन करा असे आवाहन वाहतूक शाखेने वाहनधारकांना केले। यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेतर्फे आम्ही सगळ्यात प्रथम जनजागृती केली हेल्मेट घालण्यासंदर्भात, तसेच अपघात कसे कमी होतील या संदर्भात आणि वाहने कशी चालवायची, मोटर वाहन कायद्याचे नियम कसे पाळायचे, कसे फॉलो करायचे, त्याच्यानंतर हे सगळं आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन तसेच रोडवर जाऊन कार्यक्रम घेऊन आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली याची आणि लोकांना सांगितलं की आपल्याला हे नियम पाळायचे आहे जेणेकरून आपल्याला अपघात कमी करता येतील। पण तरीसुद्धा आमच्या दैनंदिन ज्या केसेस मोटर वाहन कायद्यानं आम्ही करतो त्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी सन 2022 1,21,337 केसेस आम्ही केलेल्या आहे। त्यामध्ये 5,23,29,900 रुपये दंड आम्ही वसूल केलेला आहे आणि ही कारवाई आमची निरंतर चालत राहणार आहे आणि ही कारवाई आम्ही करत राहू।